गुंगा महल, दीन इलाही, अकबराचं कल्चरल जे आहे ते फक्त थोडंसं मी ते पहिल्या टेस्टला उद्देशून ते काढले होते, पण नंतर मी ते प्रश्न शेड्यूल आल्यानंतर वेगळे केले, तर ते काही राहिलेत मेडिएवलचे जास्त. त्यातला एक आहे दीन इलाही म्हणजे पवित्र धर्म. आजच्या लेक्चरमध्ये मी कुठल्याही पद्धतीने क्रॉनॉलॉजीविषयी बोलणार नाही आहे. इसवी सन फलानं ते इसवी सन फलानं हे काही बोलणार नाही जाणीवपूर्वक. ते पुढच्या कॉम्प्रिहेन्सिव्हपासून जास्त घोटून बोलायला सुरुवात करेन, कारण स्टोरी लाईन नवीन लोकांना ती क्लिअर व्हावी आणि आकडे अडथळा आणतात इतिहासामध्ये. स्टेट बोर्ड वाचायला परत परत अगदी बोर होईपर्यंत सांगण्याचा हेतू इतका की गोष्ट क्लिअर करा. कधी हे माहीत नसलं तरी शुंग आधी कण्वनंतर, हर्षाच्या आधीच गुप्त येऊ शकतो हे जे काही आहे ते लक्षात यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय आपण म्हणतो की त्या अर्थाने म्हणजे लोधीचाच पराभव वापर करू शकतो इब्राहिम लोधी, तो काय घोरीचा करू शकत नाही. तर ते असं जे एक बेसिक आहे बाबा, याच्यानंतर हा आहे त्याच्यानंतर तो आहे, त्या सगळ्या गजबजाटामध्ये आपल्याला साधी स्टोरी आठवत नाही आणि आपण त्यांच्याविषयीच्या एक्स्ट्राऑर्डिनरी इन्फॉर्मेशनचा शोध घ्यायला लागतो. त्यामुळे तसं न करता गोष्ट जी आहे ती आपण जास्त क्लिअर करूया की मग हुमायून आणि मग काय अकबर याच्यात न पडता. अकबर फक्त काय आहे, दीन इलाही काय, त्यामुळे तुम्ही जर नोट्स करत असाल तर माझा ॲडवाईस असा राहील की त्याच्या आजूबाजूने ते लिहित चला. पवित्र धर्म दीन इलाही त्यानं जे केलं होतं, अकबराला असं वाटत होतं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी करावं, रिलिजियस क्वेस्ट, धार्मिक शोध, आध्यात्मिक शोध त्याचा होता आणि त्याच्यामुळे मग त्यानं असं म्हटलं की आपण एक नवीन धर्म करू, पण त्याला काही रिस्पॉन्स नाही आला. बिरबल वगळता साधारणतः त्याच्या नवरत्नांपैकी आणखी पण कोणी आलं नाही. बिरबल होता की तो याने केला, पण असा तो कोणाला कोअर्सिव बळाच्या धाकाने तो त्याच्यात सामील व्हायला सांगत नव्हता. परंतु अकबर स्वतः जिवंत असताना सुद्धा दीन इलाहीला फार काही रिस्पॉन्स मिळाला नाही, कारण ते म्हणजे अभिवादनाचे जे अल्लाहू अकबर आणि जे काही त्यांना ते सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये इतक्या अतार्किक गोष्टी होत्या की एरवी रिझन बेस्ड जगणारा जो अकबर आहे, तर्कावर आधारित असणारा अकबर आहे, तो अशा अतिंद्रिय अननॅचरल गोष्टींवरती या दीन इलाहीमध्ये डील करायला लागलेला होता. म्हणजे काय की तो धर्म अकबरा गेल्यानंतर नष्ट झाला, दीन इलाहीनंतर टिकलं नाही. तो स्वतः जिवंत असतानाही अकबराला त्याचे अनुयायी मिळाले नाहीत, कारण त्या धर्माचा सर्वे सर्व अकबरच होता. अकबरच ठरवायचा की कुठल्या अनुयायाला कधी मुक्ती द्यायची. मग ते जे खाली लिहिलं आहे की नाही की रविवारी त्यांची तो दीक्षा वगैरे द्यायचा, त्यांना रविवारी द्यायचा, त्याला हाताला स्पर्श करून ते त्याची जमीन वगैरे त्याला देऊन टाकायचे, संपत्ती, आयुष्य, कीर्ती आणि धर्म. मग फायनल स्टे कुठल्या टप्प्यावर कुठला अनुयायी आहे हे पण अकबरच ठरवायचा. थोडंसं हे असं होतं की स्वतःचं देवत्व जे काही आहे ते अकबर करायला लागला. शाकाहारी व्हायला सांगायचं, इंटरेस्टिंग आहे तो सांगायचा की शाकाहार चांगला असतो, जैवी चमत्कारांवर त्याचा विश्वास होता. ऐने अकबरी जे काही अबुल फजल त्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड येतं, आपल्याला त्यात जायचं नाही. पण दीन इलाही हा अकबराने स्वतः स्थापन केलेला एक पवित्र धर्म असं म्हणून तो होता, ज्याला फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही. गुंगा महल, इबादत खाना या गोष्टी विचारलेल्या आहेत UPSC आणि MPSC प्रीला, त्यानुसार मी ते अकबराचं जे काही महत्त्वाचं आहे ते फक्त घेतो आहे. त्यामुळं ब विधान जे आहे ते चुकीचं आहे, तो लोकप्रिय वगैरे काही झाला नाही. नेक्स्ट,